मी आता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या नागपूरच्या सिंगोरी ओपन कास्ट माईनमध्ये उभा आहे. या ठिकाणी कोळसा साठवणूक करण्याची व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये सध्या जराही कोळसा नाही आहे. लाखो टन कोळसा या परिसरामध्ये साठवला जातो, पण आज जराही कोळसा या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे कोळशाचं संकट किती मोठं आहे याचा अंदाज यावरून घेतला जाऊ शकतो. सध्या कोळसा उत्पादनाची परिस्थिती सुरळीत असल्याचं कोल इंडियानं सांगितलंय, पण नागपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफील्डच्या काही कोळसा खाणींमध्ये उत्पादन सध्या बंद आहे. राज्याला सगळ्यात जास्त वीज वितरण महावितरणकडून होतं. महावितरणला महाजनको ही राज्य सरकारची वीज निर्मिती कंपनी वीज पुरवते. या वीज निर्मितीसाठी कोल इंडियाची कंपनी वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कोळसा पुरवते. महाजनकोनं दिलेल्या माहितीनुसार महाजनको कंपनीचे जवळपास 6 संच कोळशा अभावी बंद करण्यात आले होते. कंपनीची औष्णिक ऊर्जा निर्मिती सुद्धा 4800 मेगावॉट पर्यंत घसरली होती. सध्या हे उत्पादन 5800 मेगावॉटवर नेण्यात आलंय. कोराडी, चंद्रपूर आणि खापरखेडा या प्रकल्पांमधील वीज निर्मिती वाढली आहे. औष्णिक बरोबर इतर माध्यमातून महाजनकोचं एकूण वीज उत्पादन 8500 मेगावॉटवर पोहोचलंय. ते आधी 7500 मेगावॉट दरम्यान होतं. पूरे एरियाज में अभी भी जो है कि ये भी जो बताया बीच में पेपर में भी आया था कि 20 माइंस डूब गई हैं, ये हो गया दैट इज़ नॉट करेक्ट थिंग. बिकॉज क्या होता है कि वो भी मतलब अपना अलग पक्ष रख रहे हैं टू हाइड दी आई मीन देयर परफॉर्मेंस एंड ऑल दैट. बट देयर आर लॉट ऑफ ओपन कास्ट माइंस में बरसात के दिनों में आने से भी कोई प्रोडक्शन लॉस नहीं होता है. बट द मेन प्रॉब्लम इज दैट कि दे आर नॉट पेइंग द मनी टू दी पावर हाउसेस. पण देशात कोल इंडियाकडे ज्या खाणी आहेत त्या देशाची गरज पूर्ण करू शकतात असं तज्ज्ञ सांगतात. कोयले का मिनिमम स्टॉक रखना चाहिए पावर प्लांट्स ने, जिसकी तैयारी उन्होंने शुरू से कर देना चाहिए. वो उन्होंने की नहीं. जस्ट इन टाइम वाला शायद कंसेप्ट रखा उन्होंने, कम से कम कोयले का स्टॉक रखा ये मानते हुए कि कोयला मिल जाएगा. फिर अचानक मानसून का एक्सटेंशन हो गया, तो ये भी एक कारण उसका हो सकता है. लेकिन यदि एक भ्रांति क्रिएट की जा रही है कि कोयले का शॉर्टेज है और इसलिए नई और नई कोल माइंस निकालना चाहिए, ये हमको लगता है गलत है. मग कोल इंडियाला वीज निर्मिती कंपन्यांना कोळसा पुरवण्यात अडचण काय? कोल कंपनीजचा सप्लायर्सचा असं म्हणणं आहे की महाजनको इज द बिगेस्ट डिफॉल्टर ऑफ ऑल आणि प्रायोरिटी लिस्टमध्ये त्यांच्या सप्लायज खालतं गेलेलं आहे. नऊ याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की महाजनकोला डिस्ट्रीब्युशन कंपनी महावितरणनी पेमेंट केलेला नाही आहे. महावितरणचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना आता फार इश्यूज आहे वसुलीचा. त्यांचे एरियर जवळपास 70,000 crores एरियर वाढलेले आहे आणि दी मोस्ट ऑफ दी एरियर्स आर विथ गव्हर्नमेंट कंपनीज अँड फार्मर्स. कोल इंडियानं जाहीर केलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांच्या सरकारी वीज कंपन्यांनी 8,000 crore थकवलेत. कोल इंडियाची एकूण थकबाकी किती आहे ते पाहूया. महाराष्ट्राकडे 3,176 crore, उत्तर प्रदेशकडे 2,743 crore, तामिळनाडूकडे 1,281 crore आणि राजस्थानकडे 774 crore. पण राज्यातील वीज निर्मिती केंद्रात कोळशाच्या व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना काय याची आम्ही कोराडी औष्णिक वीज केंद्रात जाऊन माहिती घेतली. राज्याची वीज निर्मिती कंपनी महाजनकोच्या पॉवर प्लांट्सला कोळसा सप्लाय करण्यासाठी कन्व्हेअर बेल्टची आवश्यकता असते. या ठिकाणी नागपूर जिल्ह्यात कन्व्हेअर बेल्टचं काम सुरू आहे आणि गेल्या 5 वर्षापासून हे काम रखडलं आहे. आता सध्या ट्रकच्या माध्यमातून कोळसा नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्लांट्सला पोहोचवला जातो आहे. त्यामुळे कोळसा व्यवस्थापनासंदर्भात आणि कोळशाच्या पुरवठ्यासंदर्भात राज्य सरकार गंभीर नाही का असा प्रश्न जाणकार विचारत आहेत. पण कोळशाचाच आग्रह का? वीज निर्मितीच्या इतर स्रोतांचा राज्य सरकार गंभीरतेने विचार करत नसल्यानं ही परिस्थिती आल्याचं जाणकार सांगतात. पहिली चीज तो कोल बेस्ड पॉवर प्लांट कमर्शियली व्हायबल ही नाही आहे. और क्लाइमेट क्राइसिस को यदि रोकना है तो बहुत ज़रूरी है कि हम कार्बन डाइऑक्साइड का एमिशन कम करें, और उसके लिए सबसे बड़ा जो एमिटर है वो कोल ही है. तो उसके एनर्जी के दूसरे सोर्सेस हमको देखना बहुत ज़रूरी है. रिन्यूएबल सोर्सेस ऑफ एनर्जी कड़े जितका लक्ष गवर्नमेंट ने आणि महाजनकोनी आणि डिस्ट्रीब्यूशन कंपनी ने दिला पाहिजे होता तसं झालं नाही. त्यांचं ते पाय मागे ओढून राहिले. कारण काय की
यांचा असा विचार आहे की जर रिन्युएबल एनर्जी कन्झ्युमर्सनी किंवा जे आपले इंडस्ट्रीज आहे यांनी जर लावलं तर यांचा सेल कमी होईल, अँड दीज आर द पेईंग कन्झ्युमर्स, आणि या पेईंग कन्झ्युमर्सकडून त्यांना पैसे मिळणार नाही, म्हणून त्याच्यात कितीक हिंडरन्सेस आणायचे. जसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये सबसिडी चालवली केलेली आहे इंडस्ट्रीजना, पण जर त्यांनी सोलर प्लांट लावलं तर त्याची सबसिडी बंद होतात, हे कशा करता. कोळसा संकटावर आता कोल इंडियानं 24 तास रेल्वेद्वारे कोळसा पुरवण्याची योजना आणली आहे. कोळसा संकटावर सगळ्या स्तरांवर चर्चा होतीये, पण सरकारी वीज कंपन्यांची थकबाकी आणि ग्राहकांकडील थकबाकीचा प्रश्न कसा सोडवणार यावर स्पष्ट तोडगा कोणीही काढताना दिसत नाहीये.